थोडस खाऊन घेताय ना ताई? ताई, असं खाणं पिणं सोडून दिलं की सगळा त्रास कमी होईल असं वाटतंय तुम्हाला? पण आता त्रास होतोच आहे ना, पण जानकी तो ह्या सगळ्याचा नाही आहे ग. आईनी माझ्यावर जो काही अविश्वास दाखवलाय त्याच्याबद्दल होतोय हा सगळा त्रास. ताई, सगळं कळतंय मला, पण ही परिस्थिती कायम नाही राहणार आहे. बहिणी साहेबांना कधी ना कधी तरी तुमची दया नक्कीच येणार आणि त्यानंतर तोपर्यंत काय? तोपर्यंत या वाड्यात जी काही वाताहत होते त्याचा दोष स्वतःच्या डोक्यावर घे. जानकी, तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना ग, तू समजाव ना आईंना. हा, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नसेल असं वाटतंय तुम्हाला? हो, त्यांना किती समजावलं मी पण काही फायदा नाही. त्यांना थोड्याशा घाबरतायत, त्यांना तुमची भीती वाटतेय. ताई, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? राग, उसवा, ह्या सगळ्याच्या पलीकडे गेले मी आता. बोल ताई, तुम्ही खरंच कुणाला मारलं नाहीये ना? नाही ताई, हे बघा, तुमच्याकडून चुकून असं काहीतरी झालं असेल ना तर सरळ मान्य करा ना. वहिनी साहेबांचे पाय पकडा आणि तुमचे सगळे गुन्हे स्वीकारा. वहिनी साहेब मोठ्या मनाच्या आहेत, त्या तुम्हाला कदाचित माफ सुद्धा करतील. ऐका माझं. अगं जानकी, पण मी कुठलेही खून केले नाहीये तर हे मी सगळं का स्वीकारू? त्यातून कोणाचं यामुळे भलं होणार असतं तर सगळे खून मी स्वीकारले असते. मी केलं तसं जाऊन पोलिसांना सांगितलं असतं. असं जर का मी केलं ना तर खरा गुन्हेगार सोकावेल आणि पुढचा गुन्हा करायला सिद्ध होईल. मी हे सगळं काही होऊ देणार नाही. जोपर्यंत माझ्या या श्वासात श्वास आहे तोपर्यंत नक्कीच नाही. ताई, माझा नाईलाज आहे. हॅलो नेहा मॅम. हॅलो दिनेश. थँक्यू व्हेरी मच. कशासाठी? मॅम, तुम्ही जो उपाय सांगितला होता ना तो 100% वर्क झालाय. आय मीन, इतके चांगले रिझल्ट मिळतील आय कॅन्ट बिलीव्ह दिस. प्लीज, मला काही कळत नाहीये काय झालं. मॅम, तुम्हीच सांगितलं होतं ना की बाबांमध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर त्यांच्या समोर वहिनीला काहीतरी उलट सुलट बोला म्हणून. मी वहिनीला उलट सुलट बोललो तर बाबा चक्क वहिनीची बाजू घेऊन मला ओरडले. आय मीन, एवढा मोठा बदल. हो, पण त्यामुळे तुम्हाला आता वाईट पण आलाय, त्याचं काय? नेहा मॅम, माझं घर एकत्र येणार असेल, माझी घरातली माणसं एकत्र येणार असतील ना तर असा वाईटपणा मी 1000 वेळा घ्यायला तयार आहे. व्हेरी गुड. तुमचं हेच इन्स्टिंक्ट आपल्याला आपल्या कामात खूप मदत करणार आहे. पण आता आपलं काम जास्त अवघड झालंय याची कल्पना आहे ना तुम्हाला? म्हणजे तुम्हाला तुमच्या बाबांमध्ये आता जो फरक दिसलाय तोच फरक टिकून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि त्याच्याच बरोबरीनं इतरांमध्येही बदल घडतील यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे. नक्कीच. नेहा मॅम, तुम्ही भेटा ना एकदा मला. आय मीन, मला तुम्हाला कॉफीची ट्रीट द्यायची आहे. नाही नाही, इतक्यात सेलिब्रेशन नको. आपल्याला पूर्ण सक्सेस मिळाला की मी हक्कानं पार्टी घेणार आहे तुमच्याकडून. ओके, आणि भेटायचंच म्हणत असाल तर आपल्याला आता भेटावं लागणारच आहे. आता याच्या पुढे काय करायचंय ते आता आपण ठरवूया. ओके, मी एक काम करते,
मी फ्री झाले की तुम्हाला फोन करते, मग एकदा तुमच्या घरी येऊन जाईन. मॅम, तुमच्या घरचा प्रॉब्लेम सॉल्व झाला? नाही अजून, पण होईल हळूहळू. ठेवू मी फोन. गुड नाईट मॅम. गुड नाईट. जानकी, जानकी, अगं काय आहे? सोड सोड माझे पाय, सोड. नाही, तुम्ही आधी म्हणा की मी जे तुम्हाला सांगीन ते तुम्ही मान्य कराल आणि तसंच वागाल. जानकी, अगं तुला काय हवंय हे कळल्याशिवाय मी काय. उठ, उठा देऊ. सांग मला काय हवंय तुला. तुम्ही भैरवीताईंना सोडा. नाही, तेवढं सोडून काहीही माग जानकी माझ्याकडे. आई हो, असं काय करताय? मला या व्यतिरिक्त अजून खरंच काही नकोय. किर्लोस्करांच्या सुनीला असं पाय हातपाय बांधून ठेवणं बरोबर नाही दिसत हो. मला ते कळत नाही असं का वाटतंय तुला? पण किर्लोस्करांच्या सुनेनेही आपली मर्यादा सांभाळायला हवी ना. जानकी, आपण कितीही ठरवलं तरी भैरवी बद्दल आपलं मन साफ ठेवू शकत नाही. मग असं असताना खोटी आत्मीयता दाखवून तिला सोडवण्यात काय अर्थ आहे? आई, कालपर्यंत हे सगळे खून कोण करतं हे आपल्याला माहीत नव्हतं. आज आपल्याला अंदाज आलाय. आपण त्या दृष्टीने तशी काळजी घेऊ शकू ना. मला मान्य आहे भैरवीताई चुकल्यात, त्यात काही शंकाच नाही. पण त्या चुकीचं वागतायत म्हणून आपण पण चुकीचं वागायचं? आपण कुठलीही चुकीची पावलं उचलत नाही आहेत जानकी. जानकी, मला माझ्या जीवाची काळजी नाही आहे. 25 वर्ष नरक यातना भोगल्यात मी. मरण काही त्यापेक्षा भयानक असणार आहे. पण उद्या मी मेले तर माझ्या नवऱ्याला आणि मुलाला मारणाऱ्याची, स्वतःच्या हाताने चिता रचण्याची माझी इच्छा अपूर्ण राहील. तसं होऊ नये म्हणून माझा हा खटाटोप चाललाय. आता काहीही झालं तरी मी भैरवीला सोडणार नाही. काय घडतंय, कसं घडतंय आणि पुढे जाऊन काय होणार, शी कसलाच अंदाज येत नाहीये. या क्षणाला खरं तर गंगा माझ्याबरोबर हवा होता. म्हणजे भविष्यातलं सगळं समजून घेता आलं असतं त्याच्याकडून. आत्ता माझ्यासाठी ते समजून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत वल्लभाचार्यांचं भाष्य खोटं ठरणार नाही यात वादच नाही. मी, भैरवी किंवा ती कालिंदी, या तिघातलं कोणीतरी आधी जाणार. पण कोण? मला तर मरायचं नाहीये. काही करून माझ्यावरचा वार जर त्या दोघींवर फिरवता आला तर. गंगा, 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 तुम्ही परत या. मला खरंच तुमची खूप गरज आहे. मी वाट बघते तुमची. आई, काय हवंय तुम्हाला? मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. जानकी, आपण महालक्ष्मीला जाऊया. महालक्ष्मीला? पण असं अचानक? हो, या वडव्यातून आता फक्त तीच एकटी वाचवू शकते आपल्याला. आपण कोल्हापूरला जाऊया. हे मरणाचं दुष्टचक्र थांबवण्यासाठी आई महालक्ष्मीकडे साकडं घालूया. आज रात्रीच निघूया. आपण आज रात्री नको, उद्या सकाळी जाऊया. का? आज अमावस्या आहे. असंही आपल्या आयुष्यात खूप अंधार दाटलाय. त्या त्या अमावस्याची भर नको ना. आई, काही चुकीचं बोलत नाहीये ना मी? नाही ग, योग्य तेच बोलतेस तू. आज रात्री नकोच निघायला, उद्या सकाळीच निघूया. Thank you.
संकेत संकेत नेहा तू इकडे काय करतोस चल आज चल नाही अबा मला हे इथे का झोपलास चला अबा संकेत चल हा इकडे कसा काय अजून हा मी दरवाजा उघडला तेव्हा हा तिथे दाराबाहेरच होता काय म्हणजे रात्रभर बहुधा तिथेच बसून होता हो मी रात्रभर तिथेच होतो आणि जर तुम्ही मला घरात ठेवलं नाही तर मी आता तिथेच बसून राहीन अरे हे तू उगाच आगाऊपणा करू नकोस हा तुझे आई वडील वेड्यासारखे शोधतायत तुला तुला काही काळजी आहे का नाही त्यांची माझे आई वडील देवाघरी गेले त्याला काळ लोटला आणि आता मला फक्त माझे आजोबा आहेत त्याच्याशिवाय दुसरं कोणीही नाही हे दुसरं कोणी नाही काय हे असलं काहीतरी बोलून तू उगाच माझं डोकं फिरवू नकोस मी सांगून ठेवतो तुला सदा शांत हो शांत कसा हो बाबा हा मुलगा हद्द झाली याच्या पुढे एखादा मुलगा एवढा विचित्र कसा काय वागू शकतो मला काही कळतच नाहीये काही नाही हा मुलगा असं वागून आपल्या सगळ्यांचं अटेन्शन स्वतःकडे घ्यायला बघतोय काही नाही दोन फटके दिले ना की बरोबर सळ येईल अरे सदा काय चाललंय तुझं का चिडतोस तू इतका काय झालंय काय तुला अगं चिडू नको तर काय करू हा मुलगा बघितलास हे बघ राजा हा आपल्या सगळ्यांचा एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि कुणी अशा पद्धतीनं त्याची जागा घ्यायला बघत असेल ना तर मला मला ते सहन होणार नाही मी सांगून ठेवतो बस अरे सदा पण मीच राजा आहे तू हा काय बोलतोय तू हा राजा आहे हा राजा आहे सदा सदा त्याच्यावर चिडून काही उपयोग आहे का हो पण नाही हे बघ हे बघ नेहा कावेरी तुम्ही याला आत घेऊन जा आणि थोडंसं खायला द्या रात्रभर तो घराबाहेर बसू नये त्याला भूक लागली असेल चला अबा हे सगळं हे बघ तू त्याच्या वडिलांना फोन करून इथं बोलवून घे जे काय आपल्याला बोलायचं आहे ते त्यांच्याशीच बोलू आपण अहो अबा पण कशाला हे सगळं मी कशी आहे या सगळ्यापेक्षा सुद्धा आता आई कशी आहे ठेव त्यांच्या मनातलं भीतीचं सावट दूर झालंय का इतक्यात कुठे ताई ताई तसं म्हणलं तर आपण सगळेच घाबरलोय फक्त त्या बोलून दाखवतात आणि आपण गप्प बसतो बरं उद्या आई कोल्हापूरला जात आहेत कोल्हापूरला आपल्या वाड्यातली परिस्थिती आता कुणा माणसाच्या हातानं सावरली जाईल असं नाही वाटत त्यामुळे आई महालक्ष्मीला साकडं घालायचं असाच त्यांचा विचार आहे आई महालक्ष्मी आपली कुलस्वामिनी आहे किर्लोस्करांच्या कुळाचं उत्तरदायित्व तिच्याकडे आहे आपल्याला या वाईट परिस्थितीतून फक्त तीच बाहेर काढू शकते असं आईनं खरंच वाटतंय आईंना खात्री आहे त्याची योग्यच वाटतंय आईने खरंच आई महालक्ष्मी दयाळू आहे अगं तिची एक नजर किर्लोस्करांवर जी काही साडेसाती लागली ना ती संपवून टाकेल मला तर असं वाटतंय ही सगळी सुद्धा रचना आईचीच असेल माझ्याबद्दल आईंच्या मनात जो काही किंतू किंवा परंतु आलाय ना तो आईची एक नजर संपवून टाकेल ताई तुम्हाला आई महालक्ष्मीवरती इतका विश्वास आहे असणारच ना आतापर्यंत प्रत्येक वेळेला तिनेच तारले प्रत्येक वेळेला ती माझ्या पाठीशी उभी राहिली तिच्यापेक्षा वेगळं असं माझं काही विश्व नाही आहे ग ती
जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माझं कोणी कधीही काही वाकडं करू शकणार नाही. ताई कमाल आहे तुमची. या अशा अवस्थेत असताना सुद्धा तुमची आई महालक्ष्मीवरची श्रद्धा अजून ढळलेली नाही आहे. का ढळेल? आतापर्यंत प्रत्येक वेळेला तिनेच मला मदत केली. ज्या वेळेला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही कुठूनही मदत मिळू शकणार नाही असं वाटत असताना तीच माझ्यासाठी प्रत्येक वेळेला धावून आली. तिनं मदतीचा हात दिलाय मला. आजपर्यंत तिने माझ्या खूप परीक्षा घेतल्या पण यावेळेला सुद्धा नियतीला मात करून माझी श्रद्धा तारून नेईल मला. आलात हा बरं झालं. आता मला एक सांगा, तुम्ही आणि तुमचा मुलगा आमचा पिच्छा केव्हा सोडणार आहात? सदा. नाही आबा थांबा, मला बोलू द्या, मला बोलू द्या. काय लावलं या लोकांनी? हा यांचा मुलगा इथे काय येतो? या जागेचा मालक असल्याचा दावा काय करतो? हे बघा, राजाच्या बाबतीत आमच्या घरातला प्रत्येक जण हा अत्यंत इमोशनल आहे, कळलं तुम्हाला? पण जेव्हा जेव्हा तुमचा मुलगा इथे येतो आणि तो राजा असल्याचा बनाव करतो ना, तेव्हा तेव्हा आमच्यातल्या प्रत्येकाला अत्यंत वाईट वाटतं, अत्यंत त्रास होतो. तुम्हाला तुम्हाला कळतोय का आमचा हा सगळा प्रॉब्लेम? आम्हाला सगळं कळतंय हो, पण आम्ही तरी काय करणार? काहीही करा ना, आम्हाला काय विचारताय? काहीही करा. त्याला या घरापासूनच नाही, त्याला या शहरापासून लांब घेऊन जा. इतकं लांब घेऊन जा ना की तो स्वतःच नाही तर त्याचे विचार सुद्धा परत इथपर्यंत येऊ नयेत. कळलं ना? काल जसा तुमचा मुलगा तुमच्या घरातून पळून गेला आणि अचानक आमच्या घरातून उगवला ना, तसं जर परत परत झालं तर वेड लागेल आम्हाला. कळलं? सो प्लीज कीप हिम अवे. तसं कसं आहे मिस्टर माधव, तुमचा मुलगा पडतो लहान, त्याच्यावर आम्हाला रागवताही येत नाही हो. आणि आमच्या घरात आलेल्या लहान मोठ्या माणसाशी गैरव्यवहार करणं हे आमच्या संस्कारात बसत नाही, त्यामुळे आम्हाला खूप मनस्ताप होतो. हे बघा, तुम्ही त्याला लवकरात लवकर आमच्या घरातून घेऊन जा आणि काय त्याच्या बाबतीत निर्णय घ्यायचा तो घ्या. आणि हे पहा, ही गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका. संकेत कुठे आता? नाही, तो आत आहे, तो रात्रभर बाहेर होता. मला वाटलं त्याला भूक लागली असेल म्हणून त्याला मी आत्ताच खायला दिलंय. बरं का, हे आमचं तुम्हाला शेवटचं समजावून सांगणं, ठीक आहे? याच्यानंतर आमच्याकडनं परत परत ही अपेक्षा करू नका प्लीज. नेहा घेऊन येईल आता तुमच्या मुलाला, त्याला घ्या आणि इंदोर गाठा, तेच चांगलं आहे तुमच्याकरता. आज अमावस्या, आजची रात्र जरा जास्तच काळी असणार. जीव घाबरा होतोय, काहीतरी वाईट घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आई महालक्ष्मी, आजची एक रात्र सुखरूप पार पडू देत. उद्या सकाळी पैठणी आणि सोन्याचा लक्ष्मीहार घेऊन पायाशी येईन तुझ्या.